नहीं अगर मैं बस आता खूब झालं आता हात पाय गाळायचे नाहीत दादाला कसंही करून सोडवायचंच अरे पण कसं आपल्या ओळखीत कोणी वकीलही नाहीये दादाचा मित्र तो ऍडव्होकेट नंदन राऊत तो सुद्धा नेमका बाहेर गावी गेलाय बेटो बाबा मी काय म्हणते मी जरा बाबाला फोन करून बघू का त्याच्या ओळखीत असेल ना कोणीतरी वकील नाही नको थांब सांगलं येऊ देत काय झालं बोलवून काय घेतलं दादांना पोलिसांनी अरेस्ट केलं काय हातात बेड्या घालून अगदी सराईत गुन्हेगारासारखे घेऊन गेले माई रडू नको शांत आपण करू काहीतरी पोलिसांचा ना काहीतरी गैरसमज झाला असेल कसला गैरसमज करूस अरे डीकेने पोलिसांना असं सांगितलंय की हे त्याचं घर आहे जे दादा काकाने त्याच्याकडून बळकावून घेतलंय स्वतःच पोलिसांकडे गेला आणि पोलिसांना इथे घेऊन आला तो त्याची हिंमत वाढलीच आहे बर हे सगळं घडत असताना मला फोन का नाही केला तुम्ही कोणाला सुचलं नाही सुमे दादा अरे ते पोलीस ऐकतच नव्हते आणि त्या सिच्युएशन मध्ये काही सुचत नव्हतं हे उगाच कारण बरं शशांक कुकी अमेय तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन या हा ठीक आहे नाही ठीक आहे जातो पण सगळे एकत्र नको मी पोलिसांकडे आधी जातो काय हे डीके प्रकरणातली सगळी माहिती माझ्याकडे आहे मी पोलिसांशी बोलतो ठीक आहे हा कुकी आमेदा तुम्ही इथे थांबा तुमची इथे पण गरज आहे ठीक मी दादांना सोडून आणतो आणि आपल्याला वकिलाचं काहीतरी बघावं लागेल मी ते पण बघतो तू काळजी घे नाही तू नक्की घेऊन येशील ना त्यांना तू काळजी करू नकोस आपल्या दादांनी काही केलंय का नका घाबरायचं तू काळजी करू नकोस मी येतो हिला सांभा खडूस आहेत ना मी पण येते ना जरा तुझ्या बरोबर प्लीज ठीक आहे आम्ही निघतो तू काळजी घे घेऊन चल रे असा आतमध्ये बसा इथे खाली हे कशी अवस्था आहे तसे खाली बसा बघितलं का त्याच्या नवीन पाहुणा आलाय व्हाईट कॉलर गुंड नाही रे चेहरा बघ सोबाल्याकडे बघ त्याच्या असं सभ्य माणूस वाटतोय अरे म्हणून तर म्हटलं ना व्हाईट कॉलर गुंड या काय रे काय केलंस काही नाही काही नाही केलं मग काय हवा पलट करायला आलं काय
अरे बाबा सगळे इकडे सारखेच असतात. बोल ना काय केलंस तू? मर्डर केलास की रेप केलास? जय देवा असले घाणेरडे आरोप. रेप नाही ह्याने फ्रॉड केला असणार. हा ना सर मर्डर हाफ मर्डर वाला वाटत नाही. मी सांगितलं ना एकदा मी काही केलेलं नाही. काय रे आज त्याला टेर केसतोय माणूस बर. अरे किती साधा वाटतोय तो. त्याच्या तोबडावर जाऊ नको. अरे अशीच माणसं डेंजर असतात. आपण काय आपण बोलून टाकतो राडा केला तर केला पण ही माणसं डायरेक्ट हात वर करतात आणि समाजात उजळ माथ्याने फिरतात. हे बघा मी काही केलं नाहीये हे केवळ फसवणूक केली या खोट्या आरोपाखाली मला इथे आणून ठेवलंय. म्हणजे अरे म्हणजे आज झोल रे. हा आत्ता कसा पचकला? सांग काय झोल केला? सांग ना काय झोल केला? अरे मी सांगितलं ना मी काही केलेलं नाहीये म्हणून. सर नमस्कार मी शशांक कानेटकर विनायक कानेटकर माझे काका. अरे मी चांगल्या घरातला माणूस आहे तुमच्या बरोबर इथे राहावं लागतं ना हे दुर्दैव आहे माझ. मनस्थिती बरोबर नाही म्हणून मी बोलतो सॉरी सॉरी. मागे वा मागे वा. काय चाललंय? दादा तुम्ही काका आहेत ते माझे उगीच त्रास द्यायचा नाही. नाहीतर काय मॅनर्स नाहीये तुमच्यात? सिनियर सिटीजनशी असं लागतं का कोणी? माझा दादा काका आहे सांगून ठेवते त्याला जर त्रास दिलात ना मोठी शिक्षा करेन मी तुम्हाला. नाही नाही एक मिनिट अपूर्व इन्स्पेक्टर साहेब हे काय चाललंय यांना जरा समज द्या प्लीज. काय करून बसला तुम्ही? हे दादा काकाने काहीही गुन्हा केलेला नाहीये तरी त्याला असं आत ठेवले तेही गुंडांबरोबर. सिनियर सिटीजनशी असं वागतात का कुणी? तुम्ही डीकेला अरेस्ट करा ना ते डीकेला ठेवा ना या गुंडांबरोबर. प्लीज प्लीज त्यांना एकदा समज द्या. अरे काय गोंधळ लावलाय साहेब? आओ बंकच करत होतो. काय ना आपला मित्र झालाय ना हा. हे अरे घाबरू नको पाहुणचार करणार आहे आम्ही तुझा. पाहुणचार मी करू का? अरे बस बस रे खाली बस. ए तू पण खाली बस रे. सॉरी सॉरी काका. थँक्यू. आता तुम्ही काळजी करू नका मी लवकरात लवकर तुम्हाला इथून बाहेर काढेन. तू कुठल्याच गोष्टीचा स्ट्रेस घेऊ नकोस ठीक आहे? आम्ही लवकरात लवकर तुला आपल्या घरी घेऊन जातो. मी बाबाशी पण बोलतीये काही लॉयर्स तसे क्लायंट असतील ना आपल्याला एक खूप छान लॉयर मिळेल बघ लवकरात लवकर. तू आता घरी जा मी इथलं सगळं बघतो. माई आई सगळे एकटे असतील तू तू घरी जा त्यांना तुझी जास्त गरज आहे. तू घरी जा मी इथलं बघतो. अपूर्व ओके. आणि यांनी त्रास दिला ना तर मला सांगून यांना खूप मोठी शिक्षा करेल. मी जरा बोलतो त्यांच्याशी. माई माई नका काळजी करू आहोत. तुम्ही शांत व्हा बरं आधी सगळं ठीक होईल. अहो शशांक भाऊजी गेलेत ना आता ते नक्की काय ना काहीतरी मार्ग शोधून काढतील बघ. हो माई आपण चांगल्यातला चांगला वकील हायर करूया. आणि तू प्लीज स्वतःला सांगत नको असं त्रास करून घे. तू असं त्रास करून घेतलास तर मग आम्ही काय करायचं? रडू नका. हे कुठे तू म्हणाली होतीस ना की पोलीस दादांना सोडतील म्हणून. हा तू तू भेटलीस तू बघितलंस यांना कसे येते सांग ना अप्पू कधी येणार आहे ते घरी.
सांग ना अप्पू तू का नाही त्याला घेऊन आलीस बरोबर बोल ना बोल ना काहीतरी माझा जीव टाकणीला लागले अप्पू बोल ना शांत हो मई शांत हो जरा ये इकडे 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 आधी आधी सांग मला तू सांग ना तू का नाही घेऊन आलीस ना सांग ना अप्पू शांत हो रडू नकोस ना बघ आज नाही सोडलंय पोलिसांनी दादा काकांना आपल्याला लवकरात लवकर एका लॉयरचा बंदोबस्त करायला लागेल करूच गेलाय तो कुठल्या तरी लॉयरला घेऊनच येईल एकदा का आपल्याला लॉयर मिळाला ना की आपण दादा काकाला त्या लॉकअप मधन आपल्या घरी आणूया ठीक आहे त्यांच्यातून एवढी मोठी काय चूक झाली देवाने ही शिक्षा दिली माझी दादा काकाचं काहीही चुकलेलं नाहीये कळतय का तुला सगळी चूक त्या डीकेची माही असं रडून खुचून चालणार नाही आपल्याला त्या डीकेची चूक आहे तुला माहिती आहे की नाही मग आपण त्या डीकेला धडा शिकवायचा म्हणजे शिकवायचा फक्त एकदा दादा काकाला घरी जो माई हे सगळं आपली अप्पू अग काय काय हे सगळं अग भयंकर आहे ग हे सगळं मला वहिनी म्हणाली तुम्ही बेघर वगैरे झालात पण मला मला वाटलं नाही एवढं सगळं असेल आणि बाकीचे सगळे कुठे आहेत घरातले दादा काका कुठे आहेत दादा काकाला पोलिसांनी अरेस्ट केलं हो अरेस्ट अगं पण का तो डीके नावाचा एक बिल्डर आहे त्याने शेवटी त्यांनी दादांना अटक केली माई एवढं सगळं रामायण घडलं आणि मला काहीच कल्पना नाही हो आत्ता वहिनी बोलली म्हणून तशीच्या तशी तडक निघून आले मी इथे काय काय होऊन बसलंय हे दादा मला अमेरिकेला जाताना म्हणाला होता काहीतरी प्रॉब्लेम आहे पण हे एवढं सगळं भयंकर असेल अशी कल्पनाही नव्हती मला म्हणजे काय होऊन बसलं हे अगं आत्ती डीकेने खूप मोठा फ्रॉड केला डीकेने असं आम्हाला सगळ्यांना फसवून दादा काकाला ह्या केस मध्ये अडकवलंय नाही सावरा स्वतःला सगळं व्यवस्थित होईल अहो देव तरी असं निष्ठूर का वागला हो सारी का नाही नाही माई देवावर विश्वास ठेवा अहो तुम्ही सगळे एवढे चांगले आहात दादा काका तर देवासारखा माणूस आहे त्यांच्या बाबतीत देव कधीही चुकीचं वागणार नाही खरंच देवावर विश्वास ठेवा दादा काका परत येतील लवकरच मित्रा तुझे टीम मेंबर सांगत होते की तुझं लक्ष नसतं आजकाल कामात म्हणून आणि तुझ्याकडनं रीडिंग नीट येत नाहीये हो का
लक्ष दे कामा। हाँ ठीक है। असं का होतंय तुझे नेत्रा, कामात लक्षच लागत नाही, नुसता शशांकचा विचार चालू असतो। त्याच्याशीच बोलते म्हणजे मूड ठीक होईल। साहेब खरं तर माझ्या काकांची काही चूक नाही आहे, ह्यात अत्यंत साधा माणूस आहे तो डीके फ्रॉड आहे, त्याच्यामुळे ही वेळ आली आहे। काकांना बाहेर काढण्यासाठी काय करावं लागेल? सध्या तरी आम्ही काही करू शकत नाही। हा पण जर का तुम्हाला तुमच्या दादा काकांना सोडवायचं असेल तर एखादा चांगला वकील बघा, त्यांच्या जामिनासाठी अर्ज करा, मग बघू। हा नेत्रा बोल। हॅलो। काय अर्जंट असेल तर आता बोल, नाहीतर नंतर बोलू आपण। सर ते बोल। सर कुठे आहात तुम्ही? त्याच्याशी तुला काय करायचं, तू कामाचं बोल ना। नाही सर, अर्जंट नाहीये काही, पण हा मग नंतर बोल। असं काय हा माणूस माझं बोलणं ऐकून न घेता फोन करते? अपूर्व अशी बोलायला वेळ आहे यांच्याकडे, पण माझ्याशी फोनवर सुद्धा बोलायला वेळ नाही। This is not फेअर। कमिशनर साहेब, आपला टीडीआर बद्दल बोलणं झालंय ना, त्यानुसारच आपण मला बोलायचं साहेबांना। एक मिनिट आमचं सामान घरा बाहेर टाकलं, आम्हाला रस्त्यावर आणलं का ते कळलं मला, माझ्या काकांना का अटक करवली? तुला एक्सप्लेनेशन देण्याची गरज वाटत नाही रे मला। नाही, तुम्हाला उत्तर द्यावं लागेल, माझ्या काकांना तुम्ही कोणत्या खोट्या गुन्ह्याखाली अटक करायला लावली आहे? हे बघ, एक तर ते घर मी जबरदस्तीने तुमच्याकडे घ्यायला आलो नव्हतो, तुम्ही माझ्याकडे आला होता। आम्ही चौकशी करायला आलो होतो, फक्त विकायला आलो नव्हतो। घरी जाऊन आम्ही चर्चा केली, त्यावर आमचं असं ठरलं की हे घर विकायचं नाही, तरी तुम्ही घरी आलात, जबरदस्तीने पैसे दिलेत। बरं, ते पैसे आम्हाला नको म्हणून ते पैसे परत करायला जेव्हा आम्ही आलो तेव्हा तुम्ही ते घ्यायला नकार दिला, का सगळं असं केलं? कारण तुम्ही शब्द फिरवला। माझ्या व्यवसायात मी शब्दाला महत्व देतो, तुम्ही दिलेल्या शब्दावर मी कोणाला तरी कमिटमेंट दिली होती, त्याचं काय? त्याची पेनल्टी। अच्छा अच्छा, म्हणून तुम्ही माझ्या काकांना खोट्या गुन्ह्याखाली अटक करायला लावली का? तुझ्या बायकोच्या वागण्याची शिक्षा। माझ्या बायकोमुळे? तिने काय केलंय? माझं शुद्धीकरण करायला आली होती। म्हणजे तुला माहिती नाही? मला काय माहित नाहीये। ज्या डीकेच्या केसाला धक्का लावायची कोणाची हिंमत नाही, त्या डीकेच्या ऑफिसमध्ये ती आली होती आणि मला शेणफाकून केली। हे अपूर्वने केलंय? मला परिणामांची भीती घालून गेली, पण तिला हे माहिती नाहीये हा डीके बांधकाम व्यवसायातला बादशाह आहे, भल्या भल्या लोकांना खिशात घेऊन फिरतो मी, आणि ही तिच्या वागण्याची शिक्षा आहे तुम्हाला मिळते। हे बघा डीके, तिने जे काय केलंय ते काही योग्य केलं नाही। तिने जर हे असं केलं असेल तर तिच्या वतीनं हवं तर मी तुम्हाला सॉरी म्हणतो। सॉरी बिरी आता म्हणून काय उपयोग नाही। एक सांगू, तुझी बायकोनं जरा जास्तच आगाऊ आहे। इतके दिवस तिच्या आईकडे बघून मी गप्प बसलो होतो, पण आता नाही, आता मी तिला धडा शिकवणार। तुम्ही चुकताय डीके, तुम्ही तिच्या चुकीची शिक्षा माझ्या वयस्क काकांना देताय, हे काय बरोबर नाही। अच्छा, त्या मुलीला एवढं डोक्यावर चढवून ठेवलंय ना, त्याच्यामुळे हे सगळं करते, मग तिच्या वागण्याची शिक्षा तुम्हाला मिळणारच, आणि म्हणून शेण फासले मी तुमच्या तोंडावर, बदनामीचं शेण जे दिसणार नाही पण कधी पुसले जाणार नाही, त्याचा वास आयुष्यभर तुम्हाला त्रास देत राहील, खाली मान घालून फिरावं लागेल तुम्हाला।
तुझ्या बायकोच्या वागण्याची शिक्षा मिळते तुम्हाला एवढं लक्षात घ्या. आणि मिस्टर शशांक कानिटकर, ये तो अभी ट्रेलर है, पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त. प्रेक्षक हो, आजपर्यंत स्टार प्रवाह चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद दिला, तसाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत रहा.